ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. 27 गावातील जनतेवर 10 पटीने अधिक लादलेल्या मालमत्ता कराविरोधात सर्वपक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समितीतर्फे कल्याण डोंबिवली महापालिकेच्या विरोधात सुभाष मैदानात विराट धरणे आंदोलन छेडण्यात आले. यावेळी मालमत्ता करामध्ये महापालिकेने 10 पटीने अधिक वाढ केल्यामुळे तो कर रद्द करून पूर्ववत 2015 कर आकारणीनुसार आकारण्यात यावा अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे. या आंदोलनात संघर्ष समितीचे अध्यक्ष गंगाराम शेलार, गुलाब वझे, चंद्रकांत पाटील, रंगनाथ ठाकूर, अर्जुन चौधरी, गजानन मांगळूकर, दत्ता वझे, गणेश पाटील, सत्यवान म्हात्रे आदींसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ सहभागी झाले होते. 1983 महापालिकेच्या संस्थापनेपासून 27 गावातील शाळा महापालिकेने आपल्या अख्यांतरित घेतल्या नाहीत. परिणामी शिक्षणाची प्रचंड हेळसांड होऊन 27 गावातील 2 पिढ्या महापालिकेकडून बर्बाद झाल्या आहेत. महापालिका स्थापनेपासून आतापर्यंत 27 गावातील 3 लाख लोकवस्ती असलेल्या भागात महापालिकेकडून एकसुद्धा रुग्णालय उभारले गेले नाही. ते त्वरित उभारणे, कल्याण श्रीरस्ता रुंदीकरणात बाधित जमीनधारकांना त्यांच्या हक्काचा योग्य तो मोबदला त्वरित देणे, 27 गावातील ग्रामपंचायतमधील समाविष्ट केलेल्या 499 कामगारांना कायम करणे आदी मागण्या या आंदोलनात करण्यात आल्या. अशी तुम्ही मागणी करताय, आज पुन्हा ही मागणी आहे, प्रशासन इकडे दुर्लक्ष करताय का काय सांगाल? 27 गावांचा हा लढा 1983 चालू आहेतच. अनेक वेळा यावेळी लढा दिल्यानंतर 2002 शासनाने ही नगरपालिकेतून महानगरपालिकेने ही ग्रामपंचायत केली. त्याच्यानंतर 2015 पुन्हा ही गावं महानगर घेतली गेली. त्यामध्ये त्यावेळच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी मागच्या सरकारमध्ये असलेले त्यांनी ही गाव वगळण्याची आम्हाला ग्वाही दिली. अशा प्रकारचा लढा ह्या 27 गावातील जनतेने दिलेला आहे. याच्यामध्ये अनेक त्याच्यानंतर अजूनपर्यंत ही गावं 18 वगळतो वगैरे वगैरे अशा प्रकारचे आसनं देऊन परंतु पूर्तता काय करण्यात आली नाही. या दरम्यानच्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये टॅक्स ह्या 27 गावामध्ये 10 पटीनं हे आकारण्यात आलेलं आहे. एवढा मोठा टॅक्स महाराष्ट्रामध्ये आकारण्यात आलेली ही महाराष्ट्रातली पहिली नगरपालिका महानगरपालिका आहे अशा प्रकारचं या हिचं वर्तणूक आहे. त्याच्यामुळे प्रशासनाचं म्हणतात, तुमचं म्हणणं बरोबर आहे, त्यांना काय देणं घेणं पडलेलं नाही आहे, त्यांना फक्त टॅक्स हवं आहे. टॅक्स आम्हाला द्यायला काय हरकत नाही. तुम्ही ग्रामपंचायत टॅक्स जो होता तो टॅक्समध्ये कुठेतरी 2-3% असं वाढलं तर हरकत नाही. 10 पटीने पट म्हणजे काय झालं? अशा म्हणजे 10,000 होते ते लाख होते ते 10 लाख केले. काही म्हणजे काही लोकांची घरं जप्ती करावी अशा प्रकारची सुद्धा भूमिका इथल्या प्रशासनाने अधिकाऱ्यांनी घेतली गेली. त्यामुळे आम्ही निश्चित त्यांचा निषेधही करतो. आणि आपण जर बघितलं तर सक्षम मुख्यमंत्री आत्ताचे मानले जातात, ठाण्याचे मुख्यमंत्री मानले जातात, मात्र ठाणे जिल्ह्यातील भूमिपुत्रांना न्याय कुठे मिळताना दिसत नाही. त्यांच्याकडे आपण काही विनंती केली आहे का, काय सांगाल? नाही, सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांकडे जेव्हा संघर्ष समितीने आम्ही त्यांचा आदरातिथ्य सत्कार मानपडेश्वर मंदिरामध्ये केला तेव्हा हे विषय आम्ही घेतलेले होते. आणि हे विषय त्यांना आम्ही 2-3 भेटलेले सुद्धा आहे. ते लक्ष घालणार म्हणून आम्हाला सांगितलेलं आहे. अजूनही आमच्या अपेक्षा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री झाले असले तरी ठाणे जिल्ह्याचे ते नेते आहेत आणि त्याच्यामुळे आम्हाला त्यांच्याकडून अजूनही अपेक्षा आहे की हा प्रश्नासाठी त्यांनी जास्तीत लवकरात लवकर लक्ष घालावं, हा प्रश्न सोडावा अशा प्रकारचे आम्हालासुद्धा एक त्यांच्याकडनं पॉझिटिव्ह ॲटिट्यूड मिळतो आहे. तर त्या दृष्टीने आम्ही अजून प्रयत्न करणार आणि एकीकडे आंदोलनही करणार. आंदोलन जो आहे हे महाराष्ट्र शासनाच्या निदर्शनामध्ये आणण्याकरता की 27 गावामध्ये जो का अन्याय चाललेला आहे हे अन्याय तातडीने दूर करावं ही लक्ष वेधण्याकरता, शासनाचं लक्ष वेधण्याकरता आज इथे आपण इथे बसलेलो आहोत. तर त्या दृष्टीने आजचा हा आमचा आंदोलनाचा दिवस आहे. पुढची जी भूमिका असेल हे आजचा हा शांततेच्या मार्गाने, पण भविष्यामध्ये जर 27 गावातील लोकांना जर ते निग्लेक्ट करत असतील तर पुढे भयानक परिस्थिती हे शासनाच्या विरोधात होईल अशा प्रकारची आमची भूमिका असेल. कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.